नमस्कार मित्र हो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आपण चालू घडामोडी टेस्ट तर आपण बघतच आहोत, त्याचबरोबर इतिहासावरती आज आपण आणखी एक टेस्ट बघणार आहे. या टेस्टमध्ये देखील तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन असणार आहेत. नक्कीच तुमचा या टेस्टच्या माध्यमातून तुमचा अभ्यास कितपत झाला आहे आणि तो अभ्यास झाल्यानंतर आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित सुटतात का, की आपल्या कुठं चुका होतात का, ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. बघा, तुम्ही मी ऑफिसर हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता की जिथे तुम्हाला चालू घडामोडी असेल किंवा एम पी एस सी ओरिएंटेड असेल सर्व काही माहिती भेटून जाईल. चला तर मग आज आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया, आजच्या क्वेश्चन टेस्टला सुरुवात करूया. प्रत्येक टेस्टमधून, प्रत्येक प्रश्नातून तुमचं ॲनालिसिस झालं पाहिजे. आपला झालेला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झाला आहे का, क्वेश्चन बरोबर येतात का, हे ॲनालिसिस करायला मात्र अजिबात विसरू नका. तोच हेतू ठेवून मी इथं तुम्हाला हे क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आपण पहिला क्वेश्चन बघूया. क्वेश्चन बघत असताना तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं एक ॲन्सर एका कागदावरती लिहा, किंवा जरी मनात जरी तुम्ही ॲन्सर तुम्ही टिक करून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण क्वेश्चन बरोबर आला तर नो प्रॉब्लेम, आणि क्वेश्चन चुकला तरी पण काही घाबरू नका, आपण त्याचं लगेच ॲनालिसिस करणार आहे. आपण का चुकलो हे बघणं या टेस्टच्या माध्यमातून आपण करणार आहे. चला तर मग आपण आजच्या पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. बघा, भिल्ल समाजाने उठावादरम्यान भिल्लांचे नेते म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्यांचा समावेश होणार नाही. मी तर समावेश होणार नाही असं दिलेलं आहे. बघा तुमचा ॲन्सर बरोबर आलं का. याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. यापैकी सर्वांचाच समावेश होतो, कोणाचा समावेश होणार नाही असं दिलं आहे मी इथं. कोणाचा समावेश होणार नाही तर सर्व हे भिल्लांचे नेता आहेत. या सर्व भिल्लांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वेळी उठाव झालेले आहेत. ठीक आहे, बघा, चिलनाईक असतील शेख डुल्ला, हिरा, सेवाराम खिसाडी आणि काजीसिंह, हे सर्व काय आहेत, भिल्लांचे नेते आहेत. या सर्व भिल्लांच्या नेते उठाव केलेले आहेत. जे उठाव आहेत या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे उठाव केलेले आहेत. बघा क्वेश्चन क्रमांक 1, यापैकी नाही, फसू नका असं आयोग तुम्हाला इथं फसवत असतं. चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघताना तुम्ही मात्र काय करा, व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा ॲन्सर एका कागदावरती लिहून ठेवा, आपण त्याचं लगेचच ॲन्सर बघणार आहे. प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला नक्कीच तुमचा अभ्यास कितपत झाला आहे हे पाहण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. जर तुमचं यातील क्वेश्चन चुकत असतील तर तुम्ही मात्र काय करा, अजून चांगल्या प्रकारे वाचण्याचा प्रयत्न करा. जेवढे दिवस राहिले त्यात चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल. चला तर बघा, तुम्ही तुमचा ॲन्सर लिहून ठेवा. अ ब क विधान आहेत. बघा, अ विधान वाचतो, भांबुर्ड्याच्या लष्करी खजिना लुटताना संतू नाईकांनी याचे नेतृत्व केले. ब विधान आहे, भांबुर्ड्याचा खजिना उमाजी नाईक व अमृता नाईक या बंधूंनी लुटला होता. आणि क विधान आहे, भांबुर्ड्याचा खजिना हा 1824 दरम्यान लुटला होता. तुम्हाला सरळ साधं वाक्य दिसते पण तुम्हाला चांगल्या खोचकप्रमाणे ही इथं माहिती असणे गरजेचं आहे. ऑप्शन पण बघा तितकेच चॅलेंजिंग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, बघा तुमचं उत्तर बरोबर येते का. याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, वरील सर्व बरोबर. बघा, ज्यावेळी भांबुर्ड्याचा खजिना लुटला तो हाल खजिना 1824 संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली लुटला. आणि त्यांना मदत केली ती उमाजी नाईक आणि त्यांचे बंधू अमृता नाईक. या दोघांनीही, या बंधूंनी हा खजिना लुटताना संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली हा खजिना लुटला गेला. आणि हा खजिना 1824 लुटला होता हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी संतू नाईकाचं निधन झालं त्यानंतर मात्र त्या जे रामोशी आहेत त्यांचं उठाव, त्यांचं जे नेतृत्व आहे ते उमाजी नाईक यांनी केलं. त्याच्यानंतर उमाजी नाईक हे स्वतःला राजे समजू लागले. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा क्वेश्चन क्रमांक 2, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, वरील सर्व बरोबर. बघा आता पुढचा प्रश्न, चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा ॲन्सर एका कागदावरती लिहून ठेवा. बघा, समाजसुधारक आणि जन्मठिकाण, त्यांचे जन्मठिकाण यांचे काय करायचं आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत. तर बघा, असा देखील क्वेश्चन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसंही येऊ शकतं, फक्त आपला अभ्यास जास्त झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे मुद्देसूद वाचून झाला पाहिजे, आपण कुठेही कन्फ्युजन होणार नाही आहे. चला तर मग आपण याचा ॲन्सर पाहूयात.
बघा सर्व समाजसुधारक आहेत, महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, हे याचं करेक्ट आन्सर आहे. मित्र हो बघा, पंजाबराव देशमुख यांचा जन्म पाफळ येथे झाला. पाफळ कुठं आहे तर अमरावती, अमरावती येथे आहे, अमरावती येथे आहे, ठीक आहे. पाफळ हे ठिकाण कुठं आहे, अमरावती आहे. त्याच्यानंतर बघा, गोपाल हरी देशमुख म्हणजे पुणे येथे जन्म झाला, ज्यांचा प्रॉपर पुणे येथेच जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर धोंडो केशव कर्वे यांचा जन्म शेरवली येथे झालेला आहे. शेरवली कुठं आहे तर रत्नागिरीमध्ये आहे, हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यानंतर आहे ते विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला जामखिंडी. जामखिंडी म्हणजे कुठे, कर्नाटक या राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. बघा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला असे जन्म प्रत्येकाचे चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. तसं वरवरचं वाचन न करता तर प्रॉपर क्वेश्चनच्या ओरिएंटेड आपला अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. बघा क्वेश्चन क्रमांक जो तिसरा आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, ड ब सॉरी ड क ब आणि अ, हे याचं करेक्ट आन्सर आहे. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न देखील व्हेरी चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचा आन्सर तुमच्या मनात क्लिक मनात लिहून ठेवा किंवा कागदावर लिहून ठेवा, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं बघा की यातून तुमचा अभ्यास झाला आहे की नाही हे आपलं ॲनालिसिस करणं हाच आपल्या लेक्चरचा महत्त्वाचा पार्ट आहे. बघा, भारतीय सामाजिक परिषदेचे पहिली बैठक टिंबाटिंबा या ठिकाणी संपन्न झाली. तर भारतीय सामाजिक परिषद हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा आपण काय करूया तर याचा आन्सर बघूया. तुम्ही तुमचा आन्सर लिहून ठेवा, बघा बरोबर येते का ते. आन्सर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2, चेन्नई येतं. भारतीय सामाजिक परिषदेचं पहिलं बैठक पार पडलं गेलं. आता मला सांगा, भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली, तर याची स्थापना केली न्यायमूर्ती म. गो. रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी, महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. आणि ही स्थापना झाली कधी तर 1887 त्यांनी स्थापना केली गेली. ज्यावेळी राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन हे कुठे भरलं होतं तर चेन्नई इथं भरलं होतं. पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं, मुंबईला भरलं होतं. जिथं अधिवेशनं पार पडायची तिथंच काय करायचे तर ते सामाजिक परिषदे सामाजिक परिषद भरवायचे आणि जे सामाजिक मुद्द्यावरती ते चर्चा करायचे. कोण, महादेव गोविंद रानडे. सामाजिक परिषद स्थापना केल्या 1887, त्याची पहिली बैठक आहे ती चेन्नई इथं पार पडली होती. जिथं राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पार पडायचे ते पार पडून झाल्यानंतर लगेचच सामाजिक परिषद भरायचे, हे देखील इथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा तुमचा क्वेश्चन बरोबर आला का, बरोबर आला असेल तर व्हेरी गुड, नसेल तर ॲनालिसिस करून घ्या. बघा आता पुढचा प्रश्न, व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर कागदावरती लिहा, ठीक आहे. बघा मी क्वेश्चन वाचतो. गीताई, राजाई, स्वराज्यशास्त्र, जीवनदृष्टी हे ग्रंथ खालीलपैकी टिंबाटिंबा प्रसिद्ध व्यक्तीचे आहे. चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 3, हे दोन्ही एकच नाव आहे. तिथं कन्फ्युजन होऊ शकता, आचार्य विनोबा भावे म्हणून तुम्ही पटकनात 3 क्लिक करू शकता, तर नाही आहे. तर त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. मी थोडं इथं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर इथं तुम्ही प्लीज फसू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती तुम्ही क्वेश्चन भरकिरणं वाचून आन्सर पिक करू नका. क्वेश्चन समजून घ्या, पर्याय देखील समजून घ्या, आणि मग तुम्ही विदिन 4 ते 5 सेकंदामध्ये आन्सर टिक करा. हीच स्ट्रॅटर्जी आयोग नेहमी फॉलो करत असते. मुलांना कमीत कमी मार्क पडावे म्हणून ते फसवण्याचा प्रयत्न करत असते. 1-2 क्वेश्चन नेम हमखास परीक्षेमध्ये बघा सोपे असतात, तर त्यांना आपण जरासं आनंदी होऊन जातो की यार पेपर सोपा आहे चला पटपट टिक करूया, तर याच्यातच त्यावेळीच मेरिट नेहमी कमी लागत असतं. हा माझा ओव्हरऑलचा ॲनालिसिस आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न देखील मित्र हो चॅलेंजिंग आहे. बघा अ ब आणि क विधान आहेत, तुम्ही तुमचा आन्सर लिहून ठेवा, व्हिडिओ पॉज करा, ठीक आहे. बघा अ विधान वाचतो, सार्वजनिक सभा पुणे येथे स्थापन करण्यात आली, हे पहिलं विधान. संस्थापक हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सार्वजनिक काका हे आहेत. आणि क विधान आहे, सार्वजनिक सभा ही अगोदर ही संस्था पुणा असोसिएशन या नावाने स्थापन झाली होती. आता बघा हे व्हेरी चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी, तुम्ही तुमचा आन्सर लिहून ठेवला असाल अशी मी आशा करतो. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. बघा सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली तर महादेव गोविंद रानडे आणि सार्वजनिक काका.
सार्वजनिक काका यांचं पूर्ण नाव म्हणजे काय, गणेश वासुदेव जोशी असं त्यांचं नाव आहे, सार्वजनिक काका म्हटलं जातं. त्यांनी आणि महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं, पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली ती 1870 ला. पण त्याच्या अगोदर काय होतं, तर 1867 मध्ये ही जी सार्वजनिक सभा होती ती अगोदर पुणा असोसिएशन म्हणून होती मित्र हो. हे इथं व्हेरी इंटरेस्टिंग आहे, पुणा असोसिएशन होती आणि त्याचंच नंतर रूपांतर हे 1870 मध्ये सार्वजनिक सभा याच्यामध्ये केलं गेलं. याचे संस्थापक आहेत महादेव गोविंद रानडे आणि सार्वजनिक काका म्हणजेच ग वा जोशी. बघा तुमचं क्वेश्चन बरोबर आलं का, तर आला असेल तर व्हेरी गुड. जेवढे क्वेश्चन तुमचे बरोबर येतात प्लीज मित्र हो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. तुमचे कमेंट खरंच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मी वारंवार सांगतो आहे क्वेश्चन कसे वाटतात किंवा पॅटर्न कसा वाटतो, येणाऱ्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला असेल किंवा राज्यसेवेसाठी असेल, ॲटलिस्ट तुमचे पॉईंट चांगल्या प्रकारे वाचून झालेत की ना हे ॲनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चनची डेप्थ कमी असेल किंवा थोडेसे सिम्पल क्वेश्चन असतील, पण त्यातून ॲनालिसिस करत चला की हां आपल्याला सिम्पल क्वेश्चन तर सुटतो का, हे देखील बघणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं. कधी कधी असतं की आपण हां काय सिम्पल आहे म्हणून आपण पटकन टिक करतो, तर असं अजिबात करू नका. ह्यामुळेच आपले 1-2 मार्कांना आपण मेरिटच्या बाहेर पडतो. बघा आता पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे. जेवढे क्वेश्चन दिलेत तेवढे पैकीच्या पैकी बरोबर आले तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा, आर्य समाजाने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये स्थापन केली? मित्र हो चॅलेंजिंग आहे तुम्हाला हा क्वेश्चन. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचं जर वाचन झालं असेल तर तुम्ही नक्कीच इथं फसणार नाही आहे, मी गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे, बघा तुम्ही तुमचा ॲन्सर लिहा किंवा बघा टिक करून ठेवा, कोणता ऑप्शन आहे ते तुम्ही पर्याय पिक करून ठेवा. बघा याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब ड बरोबर आहे. म्हणजे अ ब आणि ड ह्या ठिकाणी काय केलं गेलं, तर आर्य समाजानं उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केली कुठे, महाराष्ट्रामध्ये. तर आता आर्य समाज म्हटलं की तुम्हाला त्याच्याविषयी माहिती असणं देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर याची स्थापना कधी झाल्या, तर याची स्थापना April 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं गेलं, तर आर्य समाजाची स्थापना केली. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आर्य समाज, ठीक आहे, त्यांनी कोणत्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी, तर मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर. सातारा हे नाही आहे लक्षात ठेवा, सातारा नाही आहे, पुणे नाही आहे, इथं त्यांनी स्थापन केले नव्हते. पण मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे मात्र आर्य समाजाने उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केले होते. सो याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब आणि ड. आय होप तुमचे क्वेश्चन बरोबर येत असतील. बघा आता पुढचा प्रश्न सिम्पल वन लाईनमध्ये दिसतोय, पण तुम्हाला यातून समजून चला की तुमचा अभ्यास कितपत झाला आहे, समाजसुधारकावरती वाचन चांगल्या प्रकारे झाले का. बघा आपण सिम्पल क्वेश्चनलाच नेहमी मित्र हो फसत असतो, त्याच ओरिएंटेड मी तुम्हाला तो क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबाटिंबा यांनी केली. ठीक आहे, तुमचा ॲन्सर तुम्ही पिक करा, कागदावरती लिहून ठेवा. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही, म्हणजे यांचा कोणाचा समावेश होत नाही. तर पीपल एज्युकेशनची स्थापना 1946 रोजी डॉक्टर 46 रोजी यापैकी कोणताच ऑप्शन नाही, तर 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ठीक आहे, यापैकी कोणताच नाही आहे. तर इथं तुम्ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती विचार केला तर इथं फसू शकता. मी फसण्यासाठी मुद्दाम तुम्हाला इथं हा ऑप्शन दिलेला आहे. तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याची स्थापना केलेली आहे. बघा आता पुढचा प्रश्न व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तुमचा ॲन्सर एका कागदावरती लिहून ठेवा. बघा, राजश्री शाहू महाराजांनी प्रिन्सिपॉल मॅक नॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली टिंबाटिंबा येथे शिक्षण पूर्ण केले. ठीक आहे, राजर्षी शाहू महाराज, व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन. बघा याचं करेक्ट ॲन्सर आहे, तुम्ही तुमचा